नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मोठ्या कष्टातून शेतकरी पेरणीसाठी आर्थिक मदत तरतूद करतो. संभाव्य नैसर्गिक धोके लक्षात घेऊन पीक विम्याची रक्कम उभी करतो. एवढे सारे करूनही केवळ तांत्रिक चुकापाई शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर ही सारी प्रक्रिया गांभीर्याने तपासण्यासाठी समिती स्थापन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात सोमवारी तारीख 5 आयोजित केलेल्या फळपीक विमा अशिष्टी नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबोलेकर, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, सभापती बाळासाहेब कदम, ब्रावणगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. व फळ पीक विमा कंपनीची नुकसान भरपाई देताना जवळजवळ गावातही वातावरण बदलाचे तांत्रिक कारण देत भेदभाव करून विमा देणे सोयीने टाळल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी माझ्याकडे दिल्या आहेत. यातच बारण, मुतखेडा, ओसरणी, आष्टी, हदगाव, लिमगाव, तरोडा, अर्धापूर, दाभड, निवगा, मुगड आदी गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तक्रारीचा लाभ तपास केला असता त्यात तथ्य दिसून येते. अवघ्या 10 किलोमीटरच्या परिघात उष्णता हवेच्या वेगाचा फरक दाखवून शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून डावलले आहे. याचबरोबर काही ठराविक दिवसाच्या नोंदी जाणीवपूर्वक विमा कंपनीने घेण्याचे टाळले असे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यातील विविध मंडळात असलेल्या या हवामान तपासणी यंत्राची अवस्था, त्यातून नोंदली जाणारी हवामानाची आकडेवारी व केवळ यांच्या आधारे पीक विमा कंपन्याकडून ठरवली जाणारी नुकसान भरपाई सोयीचे अहवाल, सारे व्यवस्थेबाबत असलेली तक्रारीची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे. 10 दिवसात अहवाल द्या. तर शेतकरी मित्रांनो, 10 दिवसात अहवाल द्या असे स्पष्टपणे सांगितले आहे. या समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, सर्व उपविभागीय अधिकारी, गृह पोलीस उपअधीक्षक, विमा प्रतिनिधी यांचा समावेश करण्याबाबत सुचवले. ही समिती येत्या 10 दिवसात मंडळनिहाय वस्तू स्थितीदर्शक अहवाल सादर करेल असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.